श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. नवीन वर्ष सुरू होऊन बरेच दिवस झालेले आहेत आणि या नवीन वर्षामध्ये अनेकांनी संकल्प केलेले असतील, पण 10 एप्रिल 2024 रोजी महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्त आपण स्वामी भक्तांनी संकल्पयुक्त सेवेला सुरुवात केलेली आहे. बऱ्याचशा माझ्या यूट्यूब फॅमिलीमधील सदस्यांनी सेवेला सुरुवात केलेली असेल आणि ज्यांना करण्याची इच्छा आहे, स्वामी सेवेमध्ये येण्याची इच्छा आहे, पण मार्ग सापडत नाही आहे किंवा माहिती नाही, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेकविध थोर महापुरुष होऊन गेलेले आहेत. यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामींच्या चरित्राचा एकंदर आढावा घेतल्यास त्यात अनेक चमत्कारिक प्रसंग आल्याचे पाहायला मिळते. मात्र केवळ चमत्कारात न अडकता प्रत्येकाने समर्थ व्हावे आणि आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक चमत्कार घडवावेत ही स्वामी समर्थ महाराजांची खरी शिकवण आहे असे सांगितले जाते. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये 10 एप्रिल 2024 रोजी आलेल्या स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त श्री स्वामी चरित्र सारामृताची संकल्पित सेवा तुम्हाला करायची असेल तर कोणता असा एक महत्त्वाचा नियम तुम्हाला पाळायचा आहे, तरच तुम्हाला केलेल्या सेवेचं फळ मिळेल, याविषयीची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. खूप साऱ्या माझ्या मैत्रिणींच्या मला कमेंट आल्या होत्या की ताई, मला स्वामी सेवेमध्ये यायचं आहे पण कुठून सुरुवात करावी हे समजत नाही आहे. तर ज्या माझ्या मैत्रिणी नवीन आहेत, स्वामी सेवा करण्याची इच्छा आहे, त्यांनी स्वामी समर्थ प्रकट दिनाचं औचित्य साधून नित्य सेवेला सुरुवात करावी. मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करते की तुम्हाला स्वामीच्या सेवेमध्ये एकदम उतरता येत नाही, कितीतरी कठोर तपश्चर्येनंतर तुम्हाला स्वामी सेवेचा अनुभव येऊ लागतो असा अनेक जणांचा अनुभव आहे. अगदी माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर सुरुवात मी ही अगदी साध्या सेवेपासून केली होती, नित्य सेवेला सुरुवात केली आणि त्यानंतर मी या स्वामी चरित्र सारामृताचे पारायण केले होते. महाराजांची कोणतीही सेवा व्यर्थ जात नाही, फक्त मनोभावे श्रद्धेने तुम्ही सेवा कराल तर तुम्हाला निश्चितच त्याचं फळ मिळतं. पण आता तुम्ही नवीन सेवेमध्ये असाल तर तुम्हाला सगळ्यात आधी तर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती देवघऱ्यामध्ये स्थापन करायची आहे. स्वामी सेवेमध्ये येण्यासाठी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती तुमच्या देवघऱ्यामध्ये असणं आवश्यक आहे. कोणत्याही गुरुवारी किंवा येणाऱ्या स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही महाराजांचा फोटो किंवा मूर्ती तुमच्या देव्हाऱ्यामध्ये स्थापित करू शकता. देव्हाऱ्यात महाराजांच्या मूर्तीची किंवा फोटोची तुम्हाला विधियुक्त स्थापना करावी लागेल. त्यानंतर महाराजांच्या सेवेसाठी अतिशय महत्त्वाचा ग्रंथ तुम्हाला आणावा लागेल, तो म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत. हा ग्रंथ जो आहे तो तुम्हाला कुठल्याही जवळच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये सहजरित्या मिळून जाईल किंवा ऑनलाईन तुम्ही श्री गुरुपीठ ॲपवरून सुद्धा हा ग्रंथ मागवू शकता. तुम्ही नवीन स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर तुम्हाला सुरुवात जी आहे ती नित्य सेवेपासून करायची आहे. या स्वामीचरित्र सारामृतामध्ये 21 अध्याय दिलेले आहेत. ज्यावेळेस आपण संकल्पित पारायण करतो त्यावेळेस ते पूर्ण अध्याय म्हणजे 1 ते 21 अध्याय आपल्याला एकाच बैठकीमध्ये पठन करायचे असतात. पण जर तुम्ही नवीन असाल, नवीन सेवेमध्ये आलेले आहात, तर एकदम तुम्हाला उडी मारायची नाही. मी नेहमी तुमच्यासोबत शेअर करते की महाराजांच्या सेवेमध्ये येण्यासाठी 1-1 पाऊल उचलत आपल्याला सेवेमध्ये यायचं आहे. कितीतरी लोकांची कठोर तपश्चर्या असते, खूप दिवसांची महाराजांची सेवा असते, तेव्हाच त्यास केलेल्या सेवेचं त्यांना फळ मिळतं आणि त्यांना त्याचे अनुभव येऊ लागतात. आणि तुम्ही एकाच सेवेमध्ये महाराजांकडून फळाची अपेक्षा कराल तर हे अत्यंत चुकीचं आहे. तर नवीन सेवेकऱ्यांनी सुरुवात जी आहे ती नित्यसेवेपासून करायची आहे. नित्यसेवेमध्ये तुम्हाला या श्री स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथातील रोज 3 अध्याय नित्यनियमाने पठन करायचे आहेत. रोज 3 अध्याय वाचल्यानंतर 7 दिवसामध्ये तुमचं 1 पारायण पूर्ण होतं आणि 3 अध्यायासोबतच तुम्हाला रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. षडाक्षरी स्वामी नाम श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे नाव नाही तर ब्रह्मांड गस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे अशी मान्यता आहे. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे श्रीपाद विराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे, मी पण भस्म करून स्वयंभू शिवतत्व सद्गुरु कृपे अंकित करा असा श्री स्वामी समर्थ या सद्गुरु ब्रह्मवाचक षडाक्षरी तारक बीजमंत्राचा भावार्थ आहे. या षडाक्षरी मंत्राच्या नामस्मरणाने सुद्धा अनेकांचं जीवन तारून निघतं एवढी अनुभूती प्रत्येक स्वामी भक्ताला आलेली आहे. म्हणूनच नवीन सेवेकऱ्यांनी श्री स्वामीचरित्र सारामृतमधील रोज 3 अध्याय पठन करावेत व महाराजांच्या नावाचा 11 माळी जप करावा.
भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो. आळशी माणसाचे तोंड पाहू नये, शेत पिकून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा. जा, तुझे अपराध माफ केले. यापुढे सावधगिरीने वाग, भिऊ नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू. आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवा. राहिलेला काळ आमच्या नामस्मरणात घालवा. मोक्ष मिळेल, मी सर्वत्र आहे. परंतु तुझ्यासाठी येथे आलो आता. निर्धास्त राहा, हम गया नाही जिंदा आहे. महाराजांच्या नामस्मरणामध्ये एवढी प्रचंड ताकद आहे की घरामध्ये एखादी जरी व्यक्ती महाराजांचं नामस्मरण करणारी असेल तर त्या व्यक्तीच्या नामस्मरणाच्या शक्तीमुळे घरातील इतर सदस्य तारले जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण महाराजांच्या श्री स्वामीचरित्र सारामृत या पोथीचं संकल्पित पारायण घरामध्ये करतो त्यावेळेस घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा संपूर्णपणे नष्ट होते. जर घरामध्ये खूप आर्थिक समस्या असतील, जसं की तुम्ही कष्ट करताय, मेहनत करताय, तरी देखील तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, खूप कर्जबाजारीपणा झालेला असेल, घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल आणि तिच्या आजारपणामध्ये घरामध्ये आलेला सगळा पैसा निघून जात असेल, कुटुंबातील सदस्यांमध्ये कोपा नसेल, पती पत्नीमध्ये सतत वादविवाद भांडणं होत असतील, आई मुलाचं पटत नसेल, वडील मुलाचं पटत नसेल, भावाभावांमध्ये सतत वादविवाद होत असतील, तर जे ही दोष किंवा नकारात्मकता ह्या सर्व गोष्टींसाठी कारणीभूत आहे ती सर्व या स्वामीचरित्र सारामृत या पवित्र ग्रंथाच्या पठनामुळे किंवा पारायणामुळे संपूर्णपणे नष्ट होतात आणि तुमच्या घरावरती स्वामींचे कृपाछत्र लाभते. तर स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचे संकल्पित पारायण करायचं असेल तर त्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करावा यावरचा डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे. तर आता कोणत्याही दिवशी तुम्ही संकल्प करून ह्या सेवेला सुरुवात करू शकता. सलग 7, 11, 21 किंवा 108 पारायणाला तुम्ही सुरुवात करू शकता. बघा, संकल्पित सेवा करत असताना काही महत्त्वाच्या नियमांचं तुम्हाला पालन करावं लागतं. ज्यावेळेस तुम्ही नित्य सेवा करता त्यावेळेस तुम्ही संकल्प केलेला नसतो त्यावेळेस तुम्हाला कोणत्याही नियमांचं पालन करण्याची गरज नाही. पण जर तुम्ही संकल्पित 11 गुरुवारचं किंवा 9 गुरुवारचं श्री स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करत असाल तर फक्त गुरुवारी काही नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे. आणि जर तुम्ही महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त सलग 7 दिवस किंवा सलग 11 दिवस किंवा सलग 21 किंवा 108 दिवस वाचन करणार असाल तर अशा वेळेस तुम्हाला सगळ्यात महत्त्वाच्या नियमांचं पालन करायचं आहे. त्यातील सगळ्यात पहिला नियम जो तुम्हाला पाळायचा आहे तो म्हणजे ब्रह्मचर्याचा. तुम्ही 7, 11, 21 किंवा 108 दिवस सलग महाराजांच्या या पोथीचं पवित्र ग्रंथाचं पारायण करणार असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं कडकडीत पालन करायचं आहे. आणि सांगितल्याप्रमाणे गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही महाराजांची ही सेवा करत असाल 11 गुरुवार किंवा 9 गुरुवार तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. नित्यसेवेमध्ये ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही. तुमच्या घरातील समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी संकल्पित महाराजांची तुम्ही ही सेवा करत आहात त्यामुळे ह्या अतिशय महत्त्वाच्या नियमाचं पालन तुम्हाला करावंच लागेल. त्यानंतरचा दुसरा अतिशय महत्त्वाचा नियम, महाराजांच्या स्वामीचरित्र सारामृत या पोथीचं पारायण तुम्ही संकल्पित करत असाल तर तुम्हाला परांन टाळायचं आहे. कोणाच्याही घरी तुम्हाला या सेवेदरम्यान पाणी देखील प्यायचं नाही. असं केल्यामुळे केलेल्या सेवेचं फळ हे समोरच्या व्यक्तीला मिळत असतं. जर तुम्ही 7 दिवसाची सेवा करणार असाल, 11 दिवसांची सेवा करणार असाल तर तुम्हाला तुमच्या घरचंच अन्नप्राशन करायचं आहे. शेजारच्या घरून किंवा पाहुण्यांच्या घरी तुम्हाला काहीही खायचं नाही. आणि शक्य झालं तर या सेवेदरम्यान, म्हणजे तुमच्या सेवेचा कालावधी हा छोटा असेल, 7 दिवस, 11 दिवस किंवा 21 दिवस, तर या सेवेच्या दरम्यान तुम्ही तुमच्या शहराची वेस ओलांडू नका. त्यामुळे बाहेरगावी काही खाण्याचा प्रश्न येणार नाही. आणि बाहेरगावी काही खायचं काम पडलंच तर तुम्ही हॉटेलमध्ये खाल्लं तरी चालेल, पण तुम्ही ते स्वखर्चाने खात आहात त्यामुळे तुम्हाला कोणतेही दोष लागणार नाहीत. आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा नियम जो तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत या पोथीचं पारायण करत असताना पाळायचाच आहे, तरच तुम्हाला या पारायणाचं केलेल्या सेवेचं फळ मिळतं, तर तो नियम म्हणजे तुम्हाला मांसाहार टाळायचा आहे. तसं तर संकल्पित पारायणाच्या काळामध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांनी या अतिशय महत्त्वाच्या नियमाचं पालन करावं, पण मांसाहारावरून घरामध्ये वादविवाद होणार असतील तर तुम्ही सेवा करूनही उपयोग होणार नाही. त्यामुळे जी व्यक्ती संकल्पित सेवा करणार आहे त्या व्यक्तीने या अतिशय महत्त्वाच्या नियमाचं पालन करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की कुटुंबातील सदस्यांना तुम्हाला बनवून द्यावं लागतं, मग अशा वेळेस तुम्ही ही सेवा कशी करणार? तर बघा, कुटुंबातील सदस्यांना तुम्हाला बनवून द्यायचं असेल तर सकाळीच तुम्हाला ही सेवा करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही बनवून दिलं तरीही चालेल.
पण सेवा करणाऱ्या व्यक्तीने मात्र मांसाहार करायचा नाही, अन्यथा तुम्ही केलेली सेवा ही व्यर्थ जाईल आणि तुम्हाला केलेल्या सेवेचं फळ मिळणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी सेवा आहे स्वामीचरित्र सारामृताची, ही घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते. स्त्री, पुरुष, वयोवृद्ध, तुमच्या घरातील मुलं मुली कोणीही ही सेवा करू शकते. अविवाहित मुलं मुली असतील तर त्यांनी देखील मांसाहार परान्न टाळायचा आहे. विवाहित लोकांनी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे, मांसाहार टाळायचा आहे आणि परान्न वर्ज्य करायचं आहे. पण ज्यांचे 11 गुरुवारचं, 9 गुरुवारचं किंवा 108 गुरुवारचं व्रत सुरू आहे, संकल्पित सेवा सुरू आहे, त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन फक्त गुरुवारच्याच दिवशी करायचं आहे. गुरुवार ते गुरुवार तुम्ही स्वामीचरित्र सारामृत या पोथीचं एकाच बैठकीमध्ये पारायण करणार आहात, त्यामुळे मग तुम्हाला ही सेवा करण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या सेवेदरम्यान फक्त मांसाहार आणि परान्नचा नियम मात्र कडकडीत पाळायचा आहे. आणि त्यानंतर ही सेवा सुरू असताना जर तुम्हाला अचानकपणे सुतक पडलं तर तेवढे दिवस स्कीप करायचे, किंवा तुमच्या मनात जर संशय आला की मला ही सेवा आता परत नव्याने सुरू करायची तर तुम्ही तसंही करू शकता. पण सुतक किंवा मासिक धर्म ह्या गोष्टी नैसर्गिक आहेत, त्या आपल्या हातात नसतात, त्यामुळे मनात कुठलीही शंका न आणता ती सेवा पुढे सुरू ठेवली तरीही चालते. आता ही सेवा करत असताना श्री स्वामीचरित्र सारामृत या पोथीमधील 1 ते 21 अध्याय आपल्याला एकाच बैठकीमध्ये पठन करायचे आहेत. त्यानंतर 11 मळी तुम्हाला महाराजांच्या श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे आणि 11 वेळेस तुम्हाला महाराजांच्या तारक मंत्राचं पठन करायचं आहे. संकल्पित सेवा करत असताना ही सगळी सेवा तुम्हाला रोज करावी लागेल. जर 7 दिवस, 11 दिवस किंवा 21 दिवस, 108 दिवस तुम्ही ही सेवा करणार असाल तर एवढी सेवा तुम्हाला रोज करावी लागेल. दिवसभरामध्ये ही सेवा तुम्ही कधीही करू शकता, फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ सोडून, कारण ती वेळ दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे. पण घरामध्ये तुम्हाला मांसाहार बनवून द्यावा लागत असेल तर सांगितल्याप्रमाणे बनवून देण्याआधीच तुम्हाला ही सेवा करून घ्यायची आहे. अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते, इथेच व्हिडिओचं एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.